नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये। मित्रांनो, तलाठी भरती 2019 साठी सर्वजण प्रयत्न करत असणार नक्कीच। मित्रांनो, खूप महत्वाची खूप मोठी भरती आहे तलाठी भरती 2019। यासाठीच मित्रांनो अनेक जण तयारी करत असणार। त्यानंतर अनेक जणांचे मला याबद्दल कमेंट आलेले होते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अपलोड केल्यानंतर, की यासाठी परीक्षा पॅटर्न काय असतो, अभ्यासक्रम कशा प्रकारचा असतो, व त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी पूर्व प्रश्नपत्रिका, पूर्व प्रश्न जे या अगोदर झालेले एक्झाम आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारचे होते, आणि याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। मित्रांनो नक्कीच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओमध्ये मी जवळपास प्रत्येक विषयाचे 10-10 क्वेश्चन जे या अगोदर विचारलेले गेले होते ते कव्हर केलेले आहेत। नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। त्याचबरोबर तुम्हाला जर संपूर्ण प्रश्नपत्रिका हव्या असतील तसे तर कमेंट करून तुम्ही ते सांगू शकता, मी त्याही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राइब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला, जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, तयारी कशा प्रकारे करावी तुम्हाला लागणार आहे या भरतीसाठी। आपल्याला माहितीच आहे की परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे आहे, बघा हे तुम्ही अगोदर तुम्हाला या अगोदर माहितीच आहे कारण तुम्ही यासाठी तयारी सुद्धा करत आहात। पदाधी नाव बघा तलाठी, यामध्ये टोटल जी भरती होणार आहे ती 4 विषय असणार आहेत। 4 वेगवेगळे विषय आहेत बघा, त्यामध्ये मराठी हा विषय आहे, इंग्रजी हा विषय आहे, सामान्यान व बौद्धिक चाचणी व अंकगणित असे टोटल 4 विषय आहेत मित्रांनो। प्रत्येक विषयाचे 25 गुण असणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 50 गुण, एका प्रश्नाला तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। असे प्रत्येकी मित्रांनो 4 विषयाचे आहेत जे 100 गुण असणार आहेत, 100 प्रश्न असणार आहेत, 200 गुणांची एक्झाम असणार आहे। नक्कीच मित्रांनो मी या अगोदरही सांगितलं, तुम्हाला आताही सांगत आहे की यामध्ये 2 महत्वाचे जे विषय आहेत ते म्हणजे इंग्रजी व बौद्धिक चाचणी व अंकगणित, हे 2 खूप महत्वाचे विषय मित्रांनो, कारण तुमचं जे मेरिट ठरणार आहे ते या 2 गुणा विषयांवरच ठरणार आहे जवळपास। कारण मराठी व सामान्यान या विषयासाठी अनेक कॅन्डिडेट चांगला स्कोर करतात, मात्र त्यांचा स्कोर जो कमी पडतो तो इंग्रजी बौद्धिक चाचणी व अंकगणित या 2 विषयांमध्ये पडतो। जर तुम्ही यासाठी चांगली तयारी केलीत व तुम्ही यामध्ये चांगला स्कोर केला तर नक्कीच तुम्हाला या भरतीमध्ये मित्रांनो पद मिळवण्याची शक्यता जास्त आहे। आणि म्हणूनच पुन्हा एकदा रिपीट करतो मित्रांनो, इंग्रजी व बौद्धिक चाचणी या विषयाची तुम्हाला विशेष तयारी करावी लागणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहिती आहे की परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे असणार आहे। लेखी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन एक्झाम होणार आहे बघा, वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाच्या आहे, म्हणजे थोडक्यात एमसीक्यू टाईप असणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येकाचे जे 4 ऑप्शन असणार आहेत त्यामधला एक ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येणार आहेत मित्रांनो, ही महत्वाची गोष्ट आहे बघा। त्यानंतर बघा सदर परिषद दर्जा कसा असणार आहे, परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहणार आहे, परंतु मराठी व या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता 12वीच्या दर्जाचा समान राहील व लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयातील प्रश्नपत्रिका प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची लेखी एक्झाम घेणार आहे, एमसीक्यू एक्झाम होणार आहे। त्यामुळे मराठीचा दर्जा हा 12वीचा पास असेल, त्यानंतर इतर 3 विषयांचा हा जी ग्रॅज्युएशन आहे पदवी पास असणाऱ्या दर्जाचा राहणार आहे। त्यानंतर बघा या भरतीसाठी पदाकरता मौखिक परीक्षा अर्थात मुलाखती घेण्यात येणार नाही आहे, त्यामुळे सरळ सेवा पद्धतीने एक्झाम होत आहे, एक्झाम आहे मित्रांनो। एक्झाम मध्ये चांगला स्कोर केला नक्कीच तुम्हाला यासाठी पद मिळून जाऊ शकते, यासाठी कोणतीही मौखिक एक्झाम नाही आहे, मुलाखत नाही आहे। त्यानंतर बघा निवड सूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग यांच्यानुसार जे आहे ती कार्यवाही करण्यात येणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे। याकडे जास्त काय लक्ष देण्याचं काम नाही, तुमचं महत्वाचं वर्षी 3 पॉईंट आहेत। त्यानंतर बघा चौथा आणि महत्वाचा पॉईंट मध्ये बघा, तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 85% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, मिनिमम 45% तुम्हाला क्रायटेरिया आहे, त्यापेक्षा जास्त तुम्हाला मिळवायचे आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र निर्णय जो आहे किंवा त्यानुसार होणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने असं दिलेलं आहे की ज्याचं वय जास्त आहे मित्रांनो त्याला प्राधान्य मिळणार आहे, वय कमी असणाऱ्या कॅन्डिडेट पेक्षा जर समान गुण असतील दोघांना सुद्धा। हे होते मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे ते। आता महत्वाचा पार्ट जो आहे तो प्रश्नपत्रिका, कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आपण आता बघणार आहोत मित्रांनो। सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाचे आपण 10 क्वेश्चन बघणार आहोत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याचबरोबर तुम्ही जर डिमांड केले तर मी नक्कीच मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे ते आपल्याकडे उपलब्ध करून देणार आहे मी तुम्हाला। त्यामध्ये बघा मराठीचे टोटल मित्रांनो कशा प्रकारचे जे प्रश्न असतात, लक्ष्मीनारायण या शब्दात किती व्यंजने आहेत, व्यंजने किती आहेत यावर हा शब्द क्वेश्चन आहे मित्रांनो विचारण्यात आलेला आहे। दुसरा क्वेश्चन कशा प्रकारे बघा, खाली 3 संधी एका नियमानुसार झाले आहेत, एक संधी वेगळ्या नियमानुसार झालेली आहे, ती संधी ओळखा। संधी ओळखाचा हा मराठी मित्रांनो मराठी एक्झाम जी आहे मराठी म्हणजे सिलेबसमध्ये हे तुम्हाला महत्वाचं आहे, वाचावं लागणार आहे संधीचे प्रकार वगैरे ते ओळखण्याचे प्रकार। त्यानंतर बघा योग समासाचा पर्याय ओळखा, त्रिखंड याचा समास तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा आहे, भावना
भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता आहे ते ओळखायचा मित्रांनो. इथं जो क्वेश्चन आहे तो वाचताना मित्रांनो काळजीपूर्वक वाचावा लागणार आहे. असलेला किंवा नसलेला अशा प्रकारे ते शब्द इथे त्याने मांडलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला त्यानुसार यासाठी क्वेश्चन पेपर म्हणजे जे आहे ते लक्ष द्यावे लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा पुढील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायसाठी आम्ही सिनेमा पाहतो हे तुम्ही इथं वाक्य दिलेलं आहे, त्याचा तुम्हाला काळ ओळखायचा आहे. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही क्वेश्चन बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचे आहेत तिथे. नंतर बघा पुल्लिंगी शब्द ओळखा, स्त्रीलिंगी शब्द ओळखा, नपुसकलिंगी शब्द ओळखा, खालीलपैकी उभयोचनी शब्द कोणता हे ओळखा. त्यानंतर बघा पुढील प्रश्नापैकी विभक्ती त्यापुढे दिलेल्या नामापैकी ज्या नामाला लागू पडते त्याचा पर्याय ओळखा. विभक्ती कोणती आहे त्याचा पर्याय तुम्हाला यामध्ये ओळखायचा आहे. त्यानंतर पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्द ओळखायचे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो मराठीसाठी, त्यामुळे मराठी हे बेसिक असणार आहे. बारावी पास ज्याचा दर्जा आहे त्यावर तुम्हाला हे मराठी असणार आहे, त्यांनी सांगितलेलंच आहे. त्यानंतर बघा दुसरा विषय सामान्य, हा विषय मित्रांनो कम्पेअर टू इंग्रजी आणि अंकगणित सोपा असणार आहे. काय कशा प्रकारचे क्वेश्चन आहेत बघा. दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प या ज्या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. आपल्याला माहिती आहे की कर्नाटक राज्याच्या सहकार्याने हा उभारलेला आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन असतील तुम्हाला खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ओळखायचं याप्रकारे तुम्हाला क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर बघा एक मीटर म्हणजे जॅजच्या अणूतून उत्सर्जित झालेल्या नारंगी लाल रंगाच्या प्रकाशाची तरंग लांबी हो, हा सायन्स मधला क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. सामान्यांमध्ये त्यांनी हा दिलेला आहे. त्यानंतर बघा वेनी विधी वी सी आय केम आय सॉ आय कंकर्ड शेक्सपियरचे सुप्रसिद्ध वाक्य त्याच्या डॅजच्या साहित्य कृतीतील आहेत, त्यामुळे तुम्हाला लेखक व त्यांची पुस्तके सुद्धा वाचावी लागणार आहेत. कढीतील तेलाचे प्रमाण 31% इतके असते तर सूर्यफुलात किती टक्के असते. परत एकदा सायन्स मधला मित्रांनो सामान्यांचा प्रश्न आहे बघा. रुबर इकॉनॉमी संज्ञा क्वालिटी कोणत्या संदर्भातील प्रचलित आहे हे तुम्हाला ओळखावं लागणार आहे. त्यानंतर बघा ही नदी दक्षिण गंगा तसेच रुद्ध गंगा म्हणून ओळखली जाते हा एक क्वेश्चन आहे बघा. नद्यांची तुम्हाला माहिती या ठिकाणी विचारलेली आहे. कयाधू या नदीचा उल्लेख डॅडेशा जिल्ह्यातील प्रमुख नदी असा करावा लागणार आहे. त्यानंतर बघा सौरशक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेला महाराष्ट्रातील ठिकाण हे एक महत्वाचं आहे अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे कोणकोणते आहेत ते तुम्हाला ओळखावे लागणार आहेत. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कशा प्रकारचे आहे ते तुम्हाला सांगावं लागणार आहे. त्याचबरोबर उमराऊ मेहरून या जातीच्या बोरासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे हेही सांगावं लागणार आहे. अशा प्रकारचे प्रश्न असणार आहे मित्रांनो सामान्याने या विषयाचे. त्यानंतर तिसरा प्रश्न महत्वाचा जो आपला विषय आहे तो बघा बौद्धिक चाचणी अंकगणित यासाठी कशा प्रकारचे क्वेश्चन असणार आहेत. दिलेल्या संख्या समूहाशी साम्य असलेला समूह पर्यायातून निवडा. तुम्हाला साम्य असलेला जो आहे समूह निवडावा लागणार आहे. त्यानंतर बघा वय तुम्हाला मोजा काढावा लागणार आहे. 37 ते 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षांचा होईल हे सांगावं लागणार आहे. त्यानंतर बघा अस्त्री ब स्त्रीस म्हणाले तू माझ्या सुनेची मुलगी आहेस तर अ ही ब ची कोण आहे त्यामुळे नाते तुम्हाला इथे ओळखावी लागणार आहेत. प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय तुम्हाला ओळखावा लागणार आहे. खाली शब्दातील कोणता शब्द प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवाल हे त्याने विचारलेले 3 शब्द दिले. चौथा तुम्हाला जो आहे तो पिंजरा या अकॉर्डिंग तुम्हाला इथे द्यावा लागणार आहे कशा प्रकारे असणार आहे तो. त्यानंतर बघा पुढील 2 विधाने दिलेली आहेत त्यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे तुम्हाला ओळखावं लागणार आहे. विधान 1 दिलेलं आहे, विधान 2 दिलेलं आहे तिथे त्या ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी 1 उत्तर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत मित्रांनो बौद्धिक चाचणी किंवा अंकगणितासाठी. त्यानंतर बघा पुढील जोड्यांमधील विसंगती ओळखा. विसंगती ओळखण्यासाठी पुढील मालिकेतील प्रश्नचिन्हा जागी कोणत्या संख्या येईल लागेल त्याचप्रकारे तुम्हाला क्रमानुसार हे तुम्हाला ओळखावं लागणार आहे कोणती संख्या येईल रिलेशन लावून या सर्व आधी दिलेल्या आकड्यांचं. त्यानंतर बघा पुढील मालिकेत रिकाम्या जागी अन्य अक्षर भरा. अक्षर भरण्यासाठी तुम्हाला इथे दिलेले आहे बघा मित्रांनो. त्यानंतर बघा पुढील दिलेल्या 4 शब्दांपैकी कोणता शब्द इतर 3 हून वेगळा आहे. संगणक गणकयंत्र मोजणी स्लाइड रुलर या प्रकारे तुम्हाला कोणता शब्द वेगळा आहे हा तिथे ओळखावा लागणार आहे. वनस्पती व कार्बन डायऑक्साईड यांचा जसा संबंध आहे तसा पशु यांचा संबंध कोणाशी आहे हा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत मित्रांनो सामान्यांमध्ये, त्यामुळे नक्कीच तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नांची तयारी करावी लागणार आहे. इंग्रजी बघा मित्रांनो, इंग्रजी खूप महत्वाचा विषय आहे कारण जवळपास सर्व कॅन्डिडेट या विषयामध्ये कमी पडतात, त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी चांगली तयारी करायची आहे. विशेष प्रयत्न यासाठी मित्रांनो इंग्रजीसाठी करायचा आहे कारण जो इंग्रजीमध्ये व सामान्यांमध्ये स्कोर करेल त्याला चांगला चान्स असेल इतरांपेक्षा. मित्रांनो एबल टू लिव्ह ऑन लँड अँड सी यामध्ये 1 वर्ड सबस्टिट्यूट आहे बघा. या वाक्यासाठी 1 शब्द कोणता असेल हे तुम्हाला यामध्ये ओळखावा लागणार आहे. सायन्स ऑफ मॅनकाइंड दिलेला आहे त्यामध्ये 1 वाक्य दिलेलं आहे यामध्ये कोणता शब्द तुम्हाला वापरता येईल. स्टेट ऑफ हॅविंग 1 वाईफ हजबंड यामध्ये कोणता मित्रांनो शब्द तुम्ही देऊ शकता. एक्सेसिव्ह यूज ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स यामध्ये काय सांगू शकता. शायद रिगेम उत्तर असावं. ऍपल ऑफ 1 आयज या प्रकारे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे त्याच्यासाठी 1 शब्द तुम्हाला यामध्ये शोधावा लागणार आहे सिलेक्ट करावा लागणार आहे मित्रांनो. त्यानंतर बघा चूज इनडिफाईनाइट प्रोनाऊन प्रोनाऊन ओळखावं लागणार आहे. वी डॅश केम आउट ऑफ द जंगल 4 ऑप्शन दिलेले आहेत त्यामधला
कोणता पर्याय बरोबर आहे तो ओळखावा लागणार आहे. त्यानंतर बघा तिथे दिलेला ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डिवाइड इन टू फोर पार्ट्स एबीसीडी फाइंड आउट द पार्ट विच एज एरर. चुकीचा या वाक्यामधला पार्ट कोणता आहे तो तुम्हाला ओळखावा लागणार आहे. प्रत्येक वाक्य डॅशने सेपरेट केलेलं आहे, त्यामधला ए बी सी डी कोणता वाक्यामधला पार्ट जो चुकीचा आहे तो तुम्हाला या ठिकाणी ओळखावा लागणार आहे. फॉर एक्झाम्पल आय हॅव बीन इल फ्रॉम यस्टरडे, यामध्ये कोणता वाक्य कोणता जो पार्ट आहे तो चुकीचा आहे तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करावा लागणार आहे. त्यानंतर बघा सिनोनिम्स टू द वर्ड घेऊन अर्थ समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सुद्धा या ठिकाणी जे विचारू शकतात. नक्कीच मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न असतात, तुम्हाला जर तयारी करावी लागत असेल तर नक्कीच अशा प्रकारे तुम्हाला यासाठी तयारी करावी लागणार आहे. अशीच मित्रांनो हीच होती माहिती तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचे अभ्यासक्रम कसा असणार आहे हे समजू शकता व त्यानुसार अभ्यास करू शकता, त्याबरोबर प्रश्न कशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला समजू शकतं. यासाठीच हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो, तसंच सबस्क्राईब करा विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला. धन्यवाद.